नमस्कार, श्री रेसिपीज मध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अळूच्या वड्या सर्वांनाच खूप आवडतात, तर आज मी तुम्हाला एक असा पदार्थ सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या अळूच्या वड्याची जी टेस्ट आहे ती आणखी वाढेल। चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे पाणी जे आहे ते मी आता गरम करून घेणार आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवणार आहे। त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। वडे आता आपण हिंग, जिरे, तुम्ही लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहे। त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, आणि मी इथे हावरी घेतलेली आहे 1-2 चमचे। यामध्ये मी आता चिंचेची चटणी जी आहे ती ऍड करणार आहे। ही चिंचेची चटणी मी घरी बनवलेली आहे, तर ही मी आता यामध्ये 3-4 चमचे ऍड करणार आहे। हे सर्व जे आहे ते आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता मी यामध्ये पाणी ऍड करते थोडं थोडं करून। हवरीमुळे आपल्या ज्या अळूच्या वडीची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जसं पाणी लागेल तसंच ऍड करायचं, कारण हे मिश्रण जे आहे ते आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळ देखील करायचं नाही आहे। तर आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण लागणार आहे यासाठी। तर आपलं मिश्रण जे आहे ते आता रेडी झालेलं आहे। इथे मी एक ताट घेतलेलं आहे, मी असं उलटं करून ठेवणार आहे। आणि ही आपली अळूची जी पानं आहेत ती घेतलेली आहे, माझी घरची अळूची पानं आहेत। तर यावर आता आपण लावून घेणार आहोत। याचवर आता आपण दुसरं पान उलट करून अशा पद्धतीने ठेवणार आहोत। त्यानंतर मी याला आता एक अजून एक पान लावून घेणार आहे। आणि याला आपल्याला रोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आपल्याला सर्व जी पानं आहेत ती अशा पद्धतीने रोल करून लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे माझ्या ज्या वड्या आहेत त्या अळूच्या पानाच्या त्या सर्व इथे लावून झालेल्या आहेत पीठ लावून। आणि मी यावर एक चाळण ठेवलेली आहे आणि आपलं पानं देखील छान गरम झालेलं आहे। तर आता हे आपण 15-20 मिनटं याला छान वाफेवर होऊन देणार आहोत। तर यावर मी आता झाकण ठेवून देणार आहे। 15 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून पाहूयात आपण आपल्या अळूच्या वड्या रेडी आहेत का। इथे एक टूथपिक घेतलेली आहे, त्याच्या साह्याने आपण चेक करूयात। आपलं टूथपिक जे आहे ती क्लीन निघते आहे, म्हणजे आपल्या अळूवड्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत। मग आता आपण आपला गॅस बंद करूयात आणि या वड्या 5-10 मिनटं गार होऊन देऊयात। आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि गार देखील झालेल्या आहेत। तर मी एक आता चॉपरवर काढून घेतल्या, ते मी कापून घेणार आहे। आणि गॅसवर मी ते कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण इथे या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेऊया। सर्व वड्या मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे।
तर वड्या ज्या आहेत ते इथे अशा पद्धतीने कट करून झालेले आहेत. तर तेल तापले की नाही ते चेक करूयात आपण. तेल देखील गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी एक एक करून या वड्यांचे काप तेलात छान परतून घेणार आहे. आपल्याला छान लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होतं की छान खुशखुशीत होतं. आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. काही काहींना फक्त उकडलेल्या म्हणजे वाफेवरच्या देखील वड्या खाण्यासाठी आवडतात. तशा देखील वड्या छान लागतात. पण आपण जर अशा पद्धतीने तळून घेतल्या तर आपल्या आळूच्या वड्यांची जी चव आहे ती आणखी वाढते. लहानांपासून मोठ्यापर्यंत या वड्या सर्वांनाच आवडतात. आता या वड्या आपल्या छान तळून झाल्या आहेत. आपल्याला अशा पद्धतीने आपल्या वड्यात छान तळून घ्यायच्या आहेत. मी आता डिशमध्ये काढून घेते. राहिलेल्या वड्या देखील मी आता तळून घेणार आहे. माझ्या आळूच्या वड्या ज्या आहेत ते इथे सर्व छान तेलात परतून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. पण जी हवरी टाकली होती त्यामध्ये ती देखील खूप छान मस्त दिसत आहे यामध्ये. आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागणार आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने आळूच्या वड्या एकदा नक्की करून पहा. आणि कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात. धन्यवाद.